मंडळी असं कधी झालंय का की तुमची खूप इच्छा आहे इंग्लिश शिकायची पण सुरुवात कुठून करू तेच कळत नाहीये तर सुरुवात तुम्ही आजच्या या आपल्या व्हिडिओने करू शकता आज मी तुमच्यासाठी आणले आहेत डेली यूज इंग्लिश सेंटेंसेस शॉर्ट सेंटेंसेस आज मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहेत या सेंटेंसेस तुम्ही कोणते पण तीन सेंटेंसेस रोज बोलायचे से आहेत तुमच्या डेली रुटीनमध्ये म्हणजेच ऍक्च्युअल आयुष्यात तीन कोणती पण वाक्य तुम्हाला बोलायची आहेत या सेंटेंसेसची प्रॅक्टिस तुम्ही करत राहिलात तर हळूहळू तुमचं इंग्लिश नक्की फ्लुएंट होईल या सेंटेंसेसने तुमचं स्पोकन इंग्लिश खूप इम्प्रूव्ह होणार आहे आणि ही वाक्य तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये तुमच्या डेली रुटीन मध्ये अत्यंत उपयुक्त अशी ठरणार आहेत म्हणून हे वाक्य अगदी पाठ केलीत तरी चालेल चला तर मग लवकर चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते अगदी फ्री आहे मोफत आहे त्यांनी मला खूप मोटिवेशन मिळतं असे आणखीन वेगवेगळे व्हिडिओज करण्यासाठी चला तर आपण आता सुरुवात करूयात आजच्या पहिल्या वाक्यापासून अगदी इझी असं हे वाक्य आहे त्यांना चहा प्यायला आवडेल दे वूड लाईक टू हॅव टी दे वूड लाईक टू हॅव टी मी यावर विश्वास ठेवू शकत नाही आय कांट बिलीव्ह इट आय कॅनॉट बिलीव्ह इट असं पण म्हणू शकता कॅनॉटचं कॉन्ट्रॅक्शन कॅनॉट हे दोन शब्द आहेत त्याचा एक शब्द होतो कांट आय कांट बिलीव्ह इट ते शक्य होणार नाही इट मे नॉट बी पॉसिबल इट मे नॉट बी पॉसिबल आम्ही पुढच्या महिन्यात प्रवास करू शकतो असं म्हणायचं असेल तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात वी कॅन ट्रॅव्हल नेक्स्ट मंथ वी कॅन ट्रॅव्हल नेक्स्ट मंथ तो कदाचित विसरला असेल अगं वाढदिवस विसरला असेल ऍनिव्हर्सरी असे असे विसरला असेल आपण कधीतरी मैत्रिणींना म्हणतो ना तो कदाचित विसरला असेल अगं ही माईट हॅव फगॉटन ही माईट हॅव फगॉटन तिने डॉक्टरांना भेटावं शी शूड विजिट अ डॉक्टर शी शूड व्हिजिट अ डॉक्टर तुम्ही माझं पेन घेऊ शकता यू कॅन बोरो माय पेन कुठेतरी बँकेत गेलाय आहे कोणातरी तुम्हाला पेन द्यायचं आहे म्हणू शकता तुम्ही असं यू कॅन बॉरो माय पेन मला माझा गृहपाठ पूर्ण करावा लागेल आय मस्ट फिनिश माय होमवर्क किंवा आय मस्ट फिनिश माय प्रोजेक्ट एखादा प्रोजेक्ट असेल काही काम असेल आय मस्ट फिनिश माय वर्क असं म्हणू शकता नंतर पाऊस पडू शकतो इट मे रेन लेटर इट मे रेन लेटर त्यांना भेट द्यायला आवडेल दे वूड लाईक टू विजिट दे वुड लाईक टू व्हिजिट आम्ही चालायला जाऊ शकतो वी कुड गो फॉर अ वॉक वी कुड गो फॉर अ वॉक तो लवकर आला पाहिजे ना ही शुड अराईव्ह सून किंवा ही शुड कम सून ही शुड अराईव्ह सून ती आमच्यात सामील होऊ शकते शी माईट जॉईनस शी माईट जॉईनस तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे यू मस्ट स्टडी यू मस्ट स्टडी मी पोहू शकते आय कॅन स्विम आय कॅन स्विम तसंच मी डान्स करू शकते आय कॅन डान्स आय कॅन सिंग आय कॅन प्ले बॅडमिंटन जे काय असेल तुम्ही म्हणू शकता ओके तू त्याला स्पर्श करू नकोस डोंट टच दॅट डोंट टच दॅट ती बहुतेक घरी नसावी शी माईट नॉट बी होम शी माईट नॉट बी होम तुम्ही मीटिंगला उपस्थित राहणं आवश्यक आहे यू मस्ट अटेंड द मीटिंग यू मस्ट अटेंड द मीटिंग मी रात्रीचं जेवण बनवू शकते आय कॅन कुक डिनर आय कॅन कुक डिनर फॉर अस ओके ते कर्कश आवाज करू शकतात इट मे गेट नॉइझी इट मे गेट नॉईझी त्यांनी मदत केली असावी दे वुड हॅव हेल्प दे वूड हॅव हेल्प्ड आम्ही नंतर पुन्हा प्रयत्न करू वी कुड ट्राय अगेन लेटर वी कुड ट्राय again later. ती लवकर निघून गेली असावी शी माईट हॅव लेफ्ट अर्ली शी माईट हॅव लेफ्ट अर्ली तू असं इथे करू शकत नाहीस बरं का यू कान डू दॅट हिअर यू कान डू दॅट हिअर त्याबद्दल मला माफी मागावी लागेल आय मस्ट अपोलॉजाईज फॉर दॅट आय मस्ट अपोलॉजाईज फॉर दॅट यासाठी वेळ लागू शकतो इट मे टेक अ वाईल इट मे टेक अ वाईल तुम्ही जरास बघितलं असतील ना आत्तापर्यंतची वाक्य त्याच्यामध्ये ना कॅन कूड वूड माईट शॅल शूड यांचा वापर झालेला आहे ह्यांनाच म्हणतात मोडल वर्ब्स आपण ते या वाक्यांमध्ये वापरतो आहे बघा नेक्स्ट बघा त्यापेक्षा ते आत राहतील देवूड रादर स्टे इन म्हणजे बाहेर जायच्यापेक्षा ते आतच बसतील देवूड रादर स्टे इन तर आपण वूड कूड कॅन हे सगळा वापर करतोय ना त्याला मोडल वर्ब्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात नेक्स्ट इज आपण एकत्र जेवण करू शकतो वी कुड हॅव लंच टुगेदर वी कुड हॅव लंच टुगेदर तिला चांगलं माहिती असावं शी शूड नो बेटर शी शुड नो बेटर मी रोज सकाळी सहा वाजता उठते मंडळी हे खरं वाक्य आहे बरं का मी खरंच रोज सकाळी सहा वाजता उठते इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणणार आहात हे वाक्य आय वेकअप ॲट सिक्स एम एव्हरी डे आय वेकअप ॲट सिक्स एम एव्हरी डे त्यानंतर आपण काय करतो मी दात घासते ओके आय ब्रश माय टीत आय ब्रश माय टीथ मग मी बाथरूम मध्ये जाऊन अंघोळ करते देन गो टू द बाथरूम अँड टेक अ शॉवर ठीक आहे आता इकडे तुम्ही शार असं म्हणू शकता जरी स्पेलिंग असेल एस एच ओ डब्ल्यू ई -E आर शॉवर असं आपल्याला म्हणायची सवय शॉवर केला का आपण मराठीत म्हणतो ना अरे शॉवर केलास का तू तर इंग्लिशमध्ये बोलताना ट्राय करा असं म्हणा गो टू द बाथरूम अँड टेक अ शार शार दॅट्स इट असा उच्चार ट्राय करा जास्ती फ्लुएंट साऊंड कराल ठीक आहे नेक्स्ट सेंटेन्स मग मी कपडे घालून मी किचनमध्ये जाते आय गेट ड्रेस्ड अँड हेड टू द किचन आय गेट ड्रेस्ड अँड हेड टू द किचन मी सकाळची कॉफी चहा सोबत पोहे उपमा किंवा ऑमलेट खाते आय है कप ऑफ कॉफी और अ कप ऑफ मॉर्निंग टी विथ ऑमलेट और उपमा और पोहे तुम्हें इकड़े जे का खात अल तला रिप्लेस करू शकता ठीक है तुम्हुसार तुम्हें रिप्लेस करा बयाच वे मैं ब्रेकफास्ट करता बारमिया वाचते आई यूजली रीड द न्यूज वाइल्ड ईटिंग ब्रेकफास्ट इकड़े इकड़ेसुद्धा तुम्हें लक्ष दिला का ब्रेकफास्ट मटल का मी ब्रेकफास्ट ओके इंग्लिशमध्ये ट्राय करा ब्रेकफस्ट म्हणा ओके ईटिंग ब्रेकफस्ट ब्रेकफस्ट आय युजली रीड द न्यूज वाईल्ड ईटिंग ब्रेकफस्ट राईट टोनिंग आणि उच्चार तितकेच महत्त्वाचे आहेत नेक्स्ट इज कामाला जायच्या आधी मी माझे केस विनसरते बिफोर गोईंग टू वर्क आय डू माय हेअर आय कोम माय हेअर पण म्हणू शकता आय डू माय हेअर असं सुद्धा म्हणू शकता बिफोर गोईंग टू वर्क आय डू माय हेअर ओके कामासाठी मी घर नऊ वाजता सोडते देन आय लिव्ह माय हाऊस ॲट नाईन एम येणार का पी एम काय येणार नाईन ए एम येणार का पी एम पटकन सांगा देन आय लिव्ह माय हाऊस ॲट नाईन जे काही असेल तुमचं उत्तर कमेंट कर करून सांगा बहुतेक वेळा मी बसने कामाला जाते बसने जायला मला साधारण वीस मिनटं लागतात आय युजली टेक द बस टू वर्क इट टेक्स अबाउट रफली ट्वेंटी मिनिट्स आय युजली टेक द बस टू वर्क इट टेक्स अबाउट रफली ट्वेंटी मिनिट्स कधीतरी मी गाडीने कामावर जाते पण मग मला ट्रॅफिक नाही आवडत ओकेजनली आय ड्राईव्ह टू वर्क बट आय रिअली डिसलाइक द ट्रॅफिक ओकेजनली I drive to work but I really dislike the traffic. Divas bhar mi karte. I work during the day. I work during the day. For lunch I always carry my tiffin with me. For lunch I always carry my टिफिन विथ मी माझ्या सहकार्यांच्या सोबत मी कायम दुपारचं जेवण करते आय हॅव लंच विथ माय कोवर्कर्स आय हॅव लंच विथ माय कलिग्स असं पण म्हणू शकता ओके आय हॅव लंच विथ माय कोवर्कर्स जेवण झाल्यावर मी पुन्हा माझ्या कामाला लागते आफ्टर हॅव्हिंग लंच आय गेट बॅक टू माय पेंडिंग वर्क ऑर शेड्युल्ड मीटिंग्स आफ्टर हॅव्हिंग लंच आय गेट बॅक टू माय पेंडिंग वर्क ऑर शेड्यूल्ड मीटिंग्स संध्याकाळी सातला माझं ऑफिसचं काम पूर्ण होतं पण मला कधीतरी ओव्हर देखील करावा लागतो आणि हे स्टोरी सगळ्यांचीच असते ओव्हरटाईम करायला लागतं आय युजली फिनिश वर्क इट्स सेवन ओ क्लॉक बट समटाईम्स आय हॅव टू वर्क ओव्हर टाईम आय युजली फिनिश वर्क ॲट सेवन ओ क्लॉक बट समटाईम्स आय हॅव टू वर्क ओव्हर टाईम आठ वाजता मी पुन्हा कामावरून घरी पोचते आय अराईव्ह होम ॲट एट ओ क्लॉक आय अराईव्ह होम ॲट एट ओ क्लॉक बऱ्याच वेळा आम्ही रात्रीचं जेवण बनवताना मला गाणी ऐकायला आवडतात आय कुक डिनर आय युजली लिसन टू म्युझिक वाईल्ड आय एम कुकिंग डिनर ओके आय कुक डिनर आय युजली लिसन टू म्युझिक वाईल्ड कुकिंग डिनर मी माझ्या कुटुंबियांच्या सोबत जेवते आय हॅव डिनर विथ माय फॅमिली आय हॅव डिनर विथ माय फॅमिली जेवण झाल्यावर मी सगळं आवडते आफ्टर डिनर आय क्लीन अप आफ्टर डिनर आय क्लीन अप त्यानंतर मी माझ्या मित्रमैत्रिणींच्या सोबत चालायला जाते आफ्टरवर्ड्स आय लाईक टू गो फॉर अ वॉक विथ फ्रेंड्स आफ्टरवर्ड्स आय लाईक टू गो फॉर अ वॉक विथ फ्रेंड्स रि अकरा वजता मी जोपाला जते ऐट इलेवन पी एम आय गो टू बेड ऐट इलेवन पी एम आय गो टू बेड जोपा आधी मी पुस्तक वाचते आय रीड इन बेड आय रीड इन बेड मी दुसर दिवसी सका उठनेस अलार्म लवते देन आई सेट माय अलाम फॉर द नेक्स्ट मॉर्निंग देन आई सेट मई अलार्म फॉर द नेक्स्ट मॉर्निंग दिवे घलवुन मी जोपी जते आय टर्न ऑफ द लाइट्स अँड फॉल स्लीप आय टर्न ऑफ द लाईट्स अँड फॉल स्लीप माझं नाव ऐश्वर्या आहे ओके okay? मला कोणाला तरी सांगायचं आहे मी स्वतःला इंट्रोड्यूस करते आहे माझं नाव ऐश्वर्या आहे इंग्लिशमध्ये म्हणा माय नेम इज ऐश्वर्या माय नेम इज ऐश्वर्या मी पुण्याची आहे किंवा मी पुण्याचा आहे आय एम फ्रॉम पुणे आय एम फ्रॉम पुणे तुम्हाला भेटून आनंद झाला नाईस टू मीट यू नाइस टू मीट यू हे अगदी बेसिक सेंटेन्सेस आहेत तुम्हाला वाटेल की अगदी हे बेसिक शिकवत आहेत मॅडम पण हे सेंटेन्सेसमध्ये चुकी करता तुम्ही नाईस टू मीट यू नाइस टू मीटिंग यू नाही नाईस मीटिंग यू म्हणू शकता पण जेव्हा टू येतो तेव्हा फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब लागतो नाइस nice टू मीट यू त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा ठीक आहे तुमचं वय किती आहे हे विचारायचं असेल इंग्लिशमध्ये तर काय विचारू शकता हाऊ ओल्ड आय यू हाऊ ओल्ड आय यू तुझा आवडता रंग कोणता आहे व्हॉट इज युअर फेवरेट कलर व्हॉट इज युअर फेवरेट कलर तुम्ही कुठे राहता वेर डू यू लिव्ह वेअर डू यू लिव्ह तुम्हाला इंग्रजी बोलता येतं का कॅन यू स्पीक इंग्लिश कॅन यू स्पीक इंग्लिश मला कळत नाही आय डोंट अंडरस्टँड एखादी गोष्ट नाही कळली तर सरळ म्हणू शकता तुम्ही आय डोंट अंडरस्टँड किंवा आय डीड नॉट अंडरस्टँड ठीक आहे मला कळत नाही आय डोंट अंडरस्टँड मला कळालं नाही ओके भूतकाळ आहे तर आय डिड नॉट अंडरस्टँड ओके माफ करा माझ्याकडून चूक झाली सॉरी आय मेड अ मिस्टेक सॉरी आय मेड अ मिस्टेक बाथरूम कुठे आहे तुम्ही पाहुण्यांकडे गेलात तुम्हाला विचारायचं आहे बाथरूम कुठे आहे एक्सक्यूज मी वेर इज द बाथरूम एक्सक्यूज मी वेर इज द बाथरूम कृपया मला एक ग्लास पाणी मिळेल का मे आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज मे आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज नुसतं असं म्हणू नका तुटक फुटक इंग्लिश बोलायचं नाही आहे वॉटर प्लीज नुसतं एवढं नाही पूर्ण वाक्य म्हणा ओके मे आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज ओके okay, अगदी हे रोज आपल्याला घडत असतात इन्स्टन्सेस आपण पाहुण्यांकडे जातो पाहुणे आपल्याकडे येतात आपल्या बिल्डिंगमध्ये कोणतरी नवीन राहायला येतं त्यांना तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं आहे तुम्हाला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत ओके okay, हे अगदी डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस मी सांगते आहे त्यामुळे हे सेंटेन्सेस ते okay, तुमचे पाठ असायलाच पाहिजे अगदी इझी सेंटेन्सेस आहेत ओके पुढचा प्रश्न आहे किती वाजले किती वाजले इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहात वॉट टाईम इज इट वॉट टाईम इज इट मला पिझ्झा खायला आवडतं आय लाईक टू ईट पिझ्झा आय लाईक टू ईट पिझ्झा तुम्हाला काही भावंड आहेत का तुम्हाला काही भावंड आहेत का डू यू हॅव एनी सिबलिंग्स डू यू हॅव एनी सिबलिंग्स इंग्लिश मध्ये सिबलिंग्स म्हणतात म्हणजे सख्खा भाऊ किंवा सख्खी बहीण तुम्हाला जर असेल तर त्याला सिबलिंग असं म्हणतात आणि चुलत मावसला इंग्लिशमध्ये कझिन्स असं म्हणतात ठीक आहे सख्ख कोणी असेल तर सिबलिंग चुलत मावस भाऊ बहिण असतील तर कझिन्स ओके okay, लक्षात ठेवा नेक्स्ट टाईम चुका करू नका कृपया तुम्ही मला मदत करू शकता का कॅन यू प्लीज हेल्प मी किंवा कॅन यू हेल्प मी प्लीज कॅन यू हेल्प मी प्लीज सर्वात जवळचा बस स्टॉप कुठे आहे वेर इज द नियरेस्ट बस स्टॉप ओके वेर इज द नियरेस्ट बस स्टॉप मी इंग्रजी शिकत आहे आय एम लर्निंग इंग्लिश आय एम लर्निंग इंग्लिश तुझ्या आवडीचा खाद्यपदार्थ कोणता वॉट इज युअर फेवरेट फूड वॉट इज युअर फेवरेट फूड मी शाळेत जात आहे आय एम गोईंग टू स्कूल किंवा मी ऑफिसला जात आहे आय एम गोईंग टू ऑफिस मी पेन घेऊ शकतो का कॅन आय बोरो अ पेन तुम्ही पेन आणलं नाही आहे तुमच्या बाजूच्या व्यक्तीला तुम्ही विचारताय मे बी तुम्ही बँकेत कुठला तरी फॉर्म भरताय किंवा कुठेतरी तुम्हाला पेनची गरज आहे तुमच्या बाजूच्या व्यक्तीला तुम्हाला विचारायचं आहे की जरा मी पेन घेऊ का इंग्लिशमध्ये विचारा कॅन आय बोरो युअर पेन प्लीज ओके कॅन आय बोरो अ पेन किंवा कॅन आय बोरो युअर पेन प्लीज ओके माझा एक प्रश्न आहे किंवा मला जर एक प्रश्न विचारायचा आहे असं जर तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल काय म्हणू शकता आय हॅव अ क्वेश्चन आय हॅव अ क्वेश्चन आजचं हवामान कसं आहे व्हॉट इज द वेदर लाईक टुडे व्हॉट इज द वेदर लाईक टुडे ओके तुम्ही फोनवर विचारताय तुमच्या फ्रेंडला विचारू शकता वॉट इज द वेदर लाईक टुडे ओके मला काही किराणा सामान घ्यायचं आहे किराणा सामानला काय म्हणतात बरं इंग्लिशमध्ये कमेंट करून सांगा दोन सेकंद मी थांबते किराणा सामान किराणा आणायचं आहे इंग्लिशमध्ये किराणाला काय म्हणतात पटकन One, two, three, four, कमेंट करून सांगा काय म्हणतात वन टू थ्री फोर फाईव्ह केलं कमेंट अजून नाही केलं मी अजून पाचपर्यंत पोहोचते पटकन कमेंट करा वन टू लिहिली कमेंट मी चेक करेन कोणी कोणी बरोबर कमेंट केलेलं आहे ग्रोसरी म्हणतात ओके okay? किराणाला ग्रोसरी म्हणतात ओके okay? किराणाचं दुकानला ग्रोसरी स्टोअर म्हणतात ओके okay? त्यामुळे इकडे तुम्ही असं म्हणू शकता आय नीड टू बाय सम ग्रोसरीज मला किराणाचं सामान आणायचं आहे आय नीड टू बाय सम ग्रोसरीज ओके तुमचा दिवस कसा होता हाऊ वॉज युअर डे हाऊ वॉज युअर डे आपण सध्या व्यस्त आहात का आय यू बिझी राईट नाव आय यू बिझी राईट नाव मला फुटबॉल खेळायला आवडतो आय लाईक टू प्ले फुटबॉल किंवा आय लाईक टू प्ले सॉक ऑल राईट कृपया तुम्ही त्याची पुनरावृत्ती करू शकता का ओके कॅन यू रिपीट दॅट प्लीज कॅन यू रिपीट दॅट प्लीज मला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व आय एम सॉरी फॉर द डिले ओके आय एम सॉरी फॉर द डिले तुमचा आवडता प्राणी कोणता आहे व्हॉट इज युअर फेवरेट ॲनिमल व्हॉट्स युअर फेवरेट ॲनिमल माझ्याकडे एक पाळीव कुत्रा आहे आय हॅव अ पेट डॉग आय हॅव अ पेट डॉग तुमचा आवडता छंद कोणता आहे व्हॉट इज योर फेवरेट हॉबी ओके तुम्ही वॉट इज असं म्हणू शकता वॉट इज युअर फेवरेट हॉबी किंवा व्हॉट्स युअर फेवरेट हॉबी असं पण बोलीभाषेत म्हणतो आपण व्हॉट इजच्या ऐवजी एकच शब्द करून टाकायचा वॉट्स What's your favorite hobby I'm going to the park I'm going to the park I'm going to the library to read I'm going to the library to read sangla restaurant Where can I find a good restaurant? Where can I find a good restaurant do you want to go for a walk? डू यू वॉन्ट टू गो फॉर अ वॉक चित्रपट किती वाजता सुरू होतो वॉट टाईम डज द मूवी स्टार्ट वॉट टाईम डज द मूवी स्टार्ट मी कपडे घेण्यासाठी दुकानात जाती आहे आय एम गोईंग टू द स्टोअर टू बाय क्लोथ्स आय एम गोईंग टू द स्टोअर टू बाय क्लोथ्स तुम्ही एखादं चांगलं पुस्तक सुचवू शकता का किंवा तू एखादं चांगलं पुस्तक जरा सुचवशील का कॅन यू रेकमेंड अ गुड बुक कॅन यू रेकमेंड अ गुड बुक एखाद्याला तुम्ही काहीतरी सुचवायला सांगताय तर रेकमेंड हा शब्द वापरू शकता कॅन यू रेकमेंड अ गुड बुक किंवा एखादा चांगला कुठला सिनेमा आला आहे किंवा नेटफ्लिक्सवर एखादी कुठली चांगली सिरीज आली आहे जरा सुचवू शकतेस का तेव्हा सुद्धा रेकमेंड हा वर्ड वापरा ओके माझं डोकं आहे आय हॅव अ हेड एक माय हेड इज पेनिंग असं म्हणू नका चुकीचं इंग्लिश आहे जेव्हा डोकं दुखतं तेव्हा इंग्लिशमध्ये आपण म्हणतो हेड एक ओके जरी स्पेलिंग असेल एच ई ए डी ए सी एच ई तरी हेड एच ए किंवा हेड आके असं काही वाचायचं नाही आहे इट इज हेड एक राईट आय हॅव अ हेड एक तुमचा आवडता खेळ कोणता व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट तुम्ही मला माझ्या गृहपाठात मदत करू शकता का कॅन यू हेल्प मी विथ माय होमवर्क किंवा जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल किंवा ऑफिसमध्ये काही प्रोजेक्ट असेल तर गृहपाठच्याऐवजी प्रोजेक्ट म्हणू शकता कॅन यू हेल्प मी विथ माय प्रोजेक्ट कॅन यू हेल्प मी विथ माय वर्क काही पण ऑल राईट मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल सेंटेन्सेस सांगते तुम्ही त्यातले शब्द तुमच्या सिच्युएशननुसार बदलू शकता मी पुढच्या आठवड्यात सुट्टीवर जातीय आय एम गोईंग ऑन अ वेकेशन नेक्स्ट वीक आय एम गोइंग ऑन अ वेकेशन नेक्स्ट वीक तुमचा आवडता चित्रपट कोणता व्हॉट इज युअर फेवरेट मूवी मी थकलो आहे आणि मला विश्रांतीची गरज आहे आय एम टायर्ड अँड नीड सम रेस्ट आय एम टायर्ड अँड नीड सम रेस्ट मी तुमचा फोन वापरू शकतो का कॅन आय यूज युअर फोन कॅन आय यूज युअर फोन तुमचा दिवस चांगला जावो हॅव अ नाईस डे हॅव अ नाईस डे जेव्हा तुम्ही बाय करता आणि तुम्ही जाणार असता तुमच्या तुमच्या वाटी तेव्हा म्हणू शकता हॅव अ नाईस डे बाय सी यू नेक्स्ट सेंटेन्स इज हॅलो हु इज धिस म्हणजे नमस्कार कोण आहे ओके फोन आल्यावर काय म्हणणार तुम्ही हु इज धिस अननोन नंबर आहे तर हॅलो हॅलो कोण असं नाही म्हणायचं काय म्हणायचं हू इज धिस किंवा इज नसेल म्हणायचा फ्लुएंट अजून साऊंड करायचं असेल तर हू इज धीस हु इज धिस नाही हूज धिस ओके कोण आहे ओके कोणीच आलेलं नाही आहे नो बडी केम कोणीच आलेलं नाही आहे नो बडी केम मला जरा सांगा मी मला सांग म्हणजे टेल मी एवढं पुरेसं आहे दॅट्स इनफ एवढं पुरेसं आहे दॅट्स इनफ रडू नकोस डोंट क्राय रडू नकोस डोंट क्राय स्वतः मज्जा कर एन्जॉय युअर सेल्फ एन्जॉय युअर सेल्फ मला जाऊ दे लेट मी गो लेट मी गो फॅन चालू कर म्हणायचं आहे किंवा लाईट सुरू कर म्हणायचं आहे तर काय म्हणणार आहात स्विच ऑन द लाईट किंवा स्विच ऑन द फॅन दरवाजा उघड सांगायचं आहे किंवा खिडकी उघड कपाट उघड सांगायचं आहे तर कसं म्हणणार आहात इंग्लिशमध्ये ओपन द विंडो प्लीज ओपन द विंडो ओपन द डोअर ओपन द कबर्ड ओके प्रचंड गरम आहे प्रचंड गरमी आहे इट्स टेरिबली हॉट इट्स टेरिबली हॉट खिडकी बंद कर दरवाजा बंद कर शट द डोर किंवा शट द विंडो खरं आहे इट्स ट्रू तो झोपला आहे ही इज स्लीपिंग ही इज स्लीपिंग मुलगा असेल तर ही मुलगी असेल तर शी तो झोपला आहे म्हणून ही इज स्लीपिंग जर मला म्हणायचं असेल की ती झोपली आहे तर मी काय म्हणणार काय म्हणणार कमेंट करून सांगा ओके नेक्स्ट सेंटेन्स मी अगदी हेच बोलणार होते आय वॉज अबाउट टू से द सेम थिंग बऱ्याच वेळेस असं होतं बघा आपण एका ग्रुपमध्ये थांबलोय आणि मैत्रिणीला म्हणायचं आहे अगं मी हेच बोलणार होते इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात आय वॉज अबाउट टू से द सेम थिंग आय वॉज अबाउट टू से द सेम थिंग एवढं पुरेसं नाही इट्स नॉट इनफ इट्स नॉट इनफ तिला बोलू दे लेट हर स्पीक किंवा त्याला बोलू दे लेट हिम स्पीक नॉट अगेन परत नको नॉट अगेन म्हणजे परत नको तू दमला आहेस का आय यू टायर्ड तू दमला आहेस का आर यू टायर्ड मी आता दमली आहे आय एम टायर्ड नाव आय आयम टायर्ड डाव ब्रिंग हिम इन ओके त्याला आत आण ब्रिंग हिम इन मी चुकले का वॉज आय रॉंग मी चुकले का वॉज आय रॉंग ते फुकट आहे इट इज फ्री ते फुकट आहे इट इज फ्री आवडीच्या गोष्टी असतात आपल्या सगळ्या फ्री ओके ते फुकट आहे इट इज फ्री मला प्रयत्न करू दे लेट okay? मी ट्राय धिस ओके मला प्रयत्न करू दे लेट मी ट्राय धिस झा लवकर कर मेक इट क्विक मेक इट क्विक परत वाच रीड इट अगेन परत वाच रीड इट अगेन हे खूप मोठं आहे इट्स टू बिग इट्स टू बिग मजा सोबत या कम विथ अस कम विथ अस मी खूब व्यस्त है आई एम व्हेरी बिजी मी खूब व्यस्त है आई एम व्हेरी बिजी मी हलू शक नहीं आई कंट मूव आय कांट मूव तुरा बर रही है का हो मना बर रही है पढ़ हो तुला बर रही है का विचाराचल तो संगू शकता आई यू सिक आर यू सिक कि आई यू नॉट फीलिंग वेल मी का ही मदद करूँ का किर आई हेल्प यू कॅन आय हेल्प यू मला मदत करू दे लेट वी हेल्प यू लेट वी हेल्प यू मी समजू शकते आय कॅन अंडरस्टँड आय कॅन अंडरस्टँड मी पोहू शकते किंवा मी नाचू शकते मी गाऊ शकते मी चालवू शकते काय म्हणू शकता तुम्ही आय कॅन स्वीप आय कॅन डान्स आय कॅन सिंग आय कॅन कुक ओके कॅन कधी वापरायचं कुड कधी वापरायचं ह्याच्यावर अनेक व्हिडिओ झालेले आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता ओके okay? मला पाळीव प्राणी किंवा मला पाळीव कुत्रे खूप आवडतात आय लाईक डॉग्स किंवा आय लाईक पेट्स त्याचा पाठला करा फॉलो हिम ओके okay? अगदी सी आय डी करायचं नाही आहे डेली लाईफमध्ये मध्ये पण जस सांगू ठेवलं पाठला करा फॉलो हिम मी तुला विचारत आहे आय एम आस्किंग यू आयम आस्किंग यू यांनी काय फरक पडतो वॉट डिफरन्स डझ इट मेक ओके यांनी काय फरक पडतो असं इंग्लिशमध्ये विचारायचं असेल तर काय म्हणणार आहात वॉट डिफरन्स डज इट मेक वॉट डिफरन्स डज इट मेक हे सगळं नशिबावर आहे इट्स ऑल अबाऊट लक इट्स ऑल अबाउट लक एकत्र जेवण करूयात कम लेट्स हॅव फूड टुगेदर कम लेट्स हॅव फूड टुगेदर तू खूप निष्पाप आहेस यू आर सो इनोसेंट यू आर सो इनोसेंट स्वतःच्या मनावर विश्वास ठेव ट्रस्ट युअर हार्ट ट्रस्ट युअर हार्ट तुला उदंड आयुष्य लभो मे यू लिव लॉन्ग मे यू लिव लॉन्ग अजु खूब मोटा मार्ग है लॉन्ग वे टू गो अजु खूब मोटा मार्ग है लॉन्ग वे टू गो मी इत रहू शकत नहीं आय कांट स्टे युर कि आई कैन नॉट स्टे युअर आय कांट स्टे हिअर तुला बघून खूप छान वाटलं इट वॉज नाईस टू मीट यू किंवा इट वॉज नाईस टू सी यू इट वॉज नाईस टू सी यू तुझा आवाज तुटक येतोय आहे युअर व्हॉइस इज ब्रेकिंग अप युअर व्हॉइस इज ब्रेकिंग अप मला नडू नको सा असं म्हणतो ना आपण की माझ्या वाटी नको जाऊ मला नडू नकोस इंग्लिशमध्ये म्हणू शकता डोंट मेस विथ मी डोंट मेस विथ मी डोंट म्हणू शकता किंवा डू नॉट मेस विथ मी असं पण म्हणू शकता राईट तू खूप वेळ लावतोयस यू आर टेकिंग टू लॉंग यू आर टेकिंग टू लॉंग मी इथेच ठेवलं होतं आय केप्ट इट युअर ओनली आय इट हिअर ओनली तू खूब छान हैस यू आर सो नाइस इतने का घड़ता है वॉट इज हैिंग हियर वॉट इज हैिंग हियर अपन कुछ भेटना आहोत वेर विल वी मीट व्हेर विल वी मीट तुम्हारा का ही चाह कि कॉफी पानी घायल आवड़ेल का वुड यू लाइक टू हैव सम कॉफी वुड यू लाइक टू हैव सम वॉटर वुड यू लाइक टू हैव सम टी कि वुड यू लाइक टू हैव सम मिल्क ऑल राइट कृपया जरा पुनः बोला प्लीज स्पीक अगेन प्लीज स्पीक अगेन या आणि सगळ्यांना भेटा कम अँड मीट एव्हरी वन कम अँड मीट एव्हरी वन लवकर घरी ये कम होम अर्ली कम होम अर्ली तुमचं जेवण थंड होतंय युअर फूड इज गेटिंग कोल्ड युअर फूड इज गेटिंग कोल्ड माझा टी व्ही काम करत नाही आहे किंवा माझा मोबाईल काम करत नाही आहे माझं इंटरनेट काम करत नाही आहे माय इंटरनेट इज नॉट वर्किंग माय टी व्ही इज नॉट वर्किंग माय मोबाईल इज नॉट वर्किंग असं म्हणू शकता जा आणि चांगले कपडे घालून ये जरा गो अँड चेंज इन टू गुड क्लोथ्स गो अँड चेंज इन टू गुड क्लोथ्स मला दोन ग्लास पाणी मिळेल का कॅन आय गेट टू ग्लासेस ऑफ वॉटर प्लीज कॅन आय गेट टू ग्लासेस ऑफ वॉटर प्लीज हा माझा आवडीचा गेम आहे किंवा हे माझं आवडीचं पिक्चर आहे हे माझं आवडीचं खेळ आहे दिस इज माय फेवरेट गेम दिस इज माय फेवरेट कार दिस इज माय फेवरेट पिक्चर तो पलंग खाली लपला आहे ही इज हायडिंग अंडर द बेड ही इज हायडिंग अंडर द बेड ते इथे आण ब्रिंग दॅट ह्युअर ब्रिंग दॅट हिअर सगळ्यांच्यासाठी पाणी आण ब्रिंग वॉटर फॉर एव्हरी वन सगळ्यांच्यासाठी पाणी आण ब्रिंग वॉटर फॉर एव्हरी वन मी तुला उद्या भेटेन किंवा मी तुला उद्या कॉल करेन आय विल सी यू टुमॉरो किंवा आय विल मीट यू टुमॉरो किंवा आय विल कॉल यू टुमॉरो माझी ही विनंती स्वीकार प्लीज ॲक्सेप्ट माय रिक्वेस्ट प्लीज ॲक्सेप्ट माय रिक्वेस्ट तुमच्या चिंतेबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर युअर कन्सर्न थँक्यू फॉर युअर कन्सर्न मी आत येऊ का मे आय कमेंट मे आय कम कमेंट तुम्ही बाजूला उभं राहू शकता का कॅन यू स्टँड अ कॅन यू स्टँड अ कृपया माझ्या सोबत राहा मला तुमची गरज आहे प्लीज बी विथ मी आय नीड यू प्लीज बी विथ मी आय नीड यू मी मेन्यू कार्ड पाहू शकते का कॅन आय सी द मेन्यू प्लीज कॅन आय सी द मेन्यू प्लीज तुम्ही दिलेल्या सेवेबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर युअर सर्विस थँक यू फॉर युअर सर्विस कृपया गाडी सावधपणे चालव बर का प्लीज ड्राईव्ह सेफली प्लीज ड्राईव्ह सेफली हे खूप मोठं आहे इट्स टू बिग इट्स टू बिग मी हे बोलले का डिड आय टेल दॅट मी हे बोलले का डिड आय टेल दॅट किंवा डिड आय से दॅट हा शब्दाचा अर्थ काय आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड तू का घाई मदस वाय आर यू रशिंग वाय आर यू रशिंग कृपया यावर का बोल प्लीज से समथिंग ऑन दिस प्लीज से समथिंग ऑन दिस माला समझ ल नहीं आय डू नॉट अंडरस्टैंड आई डोंट अंडरस्टैंड ये खरच वेल लगते है बर का इट रियली टेक्स टाइम इट रियली टेक्स टाइम मैं नक्की खी नहीं आई एम रियली नॉट श्योर आय एम रिअली नॉट शुअर मला थोडी मदतीची गरज आहे आय नीड अ लिटल हेल्प आय नीड अ लिटिल हेल्प ते स्वच्छ ठेव कीप इट क्लीन कीप इट क्लीन मी कोणाला सांगितलं नाही आहे आय हॅव टोलल्ड एनी वन आय हॅव टोलड एनी वन काळजी करू नको सगळं नीट होईल डोंट वरी एव्हरी विल बी ऑल राईट डोंट वरी एव्हरी विल बी ऑल राईट मी व्यस्त आहे आय एम बिझी काळजी घे किंवा काळजीपूर्वक राहा बी केअरफुल तुला थोडी आरामाची गरज आहे यू नीड टू रेस्ट अ बिट यू नीड टू रेस्ट अ बिट भेटून आनंद झाला नाईस टू नीट यू विनोद करू नकोस स्टॉप किडिंग मला माहीत नाही आय डोंट नो मला आता बरं वाटतंय आय फील मच बेटर आय फील मच बेटर सगळं ठीक आहे एव्हरीथिंग इज फाईन आशा आहे की तुम्ही चांगले आहात होप यू आर डुईंग वेल well. भेटून मस्त वाटलं भारी वाटलं ग्लॅड टू मीट यू तुम्ही मला प्रेरणा देता यू इन्स्पायर मी हे खरंच चविष्ट झालं आहे किंवा हे खरंच चांगलं होतं इट वॉज रिअली गुड इट वॉज रिअली टेस्टी ओके मी तुमच्यासोबत खूप एन्जॉय केलं मज्जा केली आय एन्जॉईड युअर कंपनी आय एन्जॉईड युअर कंपनी आज रात्री किंवा नंतर मी तुला भेटते ओके सी यू टुमॉरो किंवा सी यू टू नाईट मीट यू लेटर असं म्हणू शकता मला काही कल्पना नाही आहे आय हॅव नो आयडिया आय हॅव नो आयडिया तुला चहा प्यायला आवडतो का डू यू लाईक टू ड्रिंक टी डू यू लाईक टू ड्रिंक टी आणि मंडळी पुढे जायच्या आधी मला या क्वेश्चनचा आन्सर कमेंट करून सांगा आणि इंग्लिशमध्ये कमेंट करायचा प्रयत्न करा बरं का तुम्हाला जर चहा प्यायला आवडत असेल तर कोणता चहा पिता तुम्ही काळा चहा म्हणजे ब्लॅक टी की दुधातला चहा म्हणजे नॉर्मल मिल्क टी हे नक्की मला कमेंट करून सांगा इफ यू आस्क मी आय पर्सनली लाईक टू हॅव मिल्क टी व्हॉट डू यू लाईक ओके मला नक्की कमेंट करून सांगा नेक्स्ट बघूया यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील यू विल हॅव टू पे फॉर इट यू विल हॅव टू पे फॉर इट पुढे काय व्हॉट नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट आता काहीच होऊ शकत नाही नथिंग कॅन बी डन नाव नथिंग कॅन बी डन नाव सोडून द्या याला ओके लीव अलोन दिस मॅटर ओके लीव दिस मॅटर किंवा लीव अलोन दिस मॅटर भेटत राहा कीप इन टच कीप इन टच तू गडबड केली यू मेस्ट अप यू मेस्ट अप आणि मंडळी सांगायचं असं आहे की आपण जेव्हा इंग्लिश वाक्य म्हणतो मराठीत बघा आपले टोन्स वेगळे असतात की काय रे कसा आहेस तू मी छान तू कशी बघा मी असं म्हणतेय का मी छान तू कशी काय रे कसा आहेस तू तसंच इंग्लिशचं पण आहे ओके यू मेस्टअप ओके त्या मेस्टअपला थोडासा मी स्ट्रेस दिलं बघा यू मेस्टअप किंवा हाव आर यू ओके सो नुसतं फ्लॅट रोबोटिक टोनमध्ये इंग्लिश बोलू नका थोडंसं टोनकडे पण लक्ष द्या ओके नेक्स्ट इज काही हरकत नाही नेवर माइंड नेवर माइंड तू आता काही लहान राहिला नाही आहेस यू आर नॉट अ किड एनीमोर यू आर नॉट अ किड एनीमोर ते माझ्यावर आहे इट्स ऑन मी इट्स ऑन मी काहीतरी घे हॅव समथिंग हॅव समथिंग संकोच करू नकोस फील फ्री ओके फील फ्री डोंट हेझिटेट डोंट हेझिटेट ते आत्ताच व्यवस्थित किंवा ठीक कर आत्ताच्या आत्ता नीट कर असं म्हणतो ना आपण फिक्स दॅट राईट नाव फिक्स दॅट राईट नाव इथे कशासाठी आला होतास वॉट ब्रिंग्स यू युअर वॉट ब्रिंग्स यू युअर खूप दिवस झाले बघितलंच नाही तुला लॉंग टाईम नो सी लॉंग टाइम नो सी कुठे होताच आतापर्यंत व्हेव यू फॉर सो लॉंग व्हेवर यू फॉर सो लॉंग हे खोटं आहे इट्स अनरियल इट्स अनरियल विचार करण्यासाठी वेळ नाही आहे देर इज नो टाईम टू थिंक दर इज नो टाईम टू थिंक आणि पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करणारच आहे पण मला पटकन आठवण करून देवीशी वाटती आहे की जर तुम्ही अजूनही माझा ॲप डाउनलोड केलं नसेल तर जरूर ॲप डाउनलोड करा जर तुम्हाला खरंच मनापासून इंग्लिश शिकायचं असेल स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे गुगल प्लेस्टोरवर सुद्धा आहे आणि तुमच्याकडे आयफोन असेल तर ॲपस्टोअरवर सुद्धा ॲप आहे लिंक दिलेली आहे तिकडे मी लेसन वाईज प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत लेसन वनच्या नंतर एम सी क्यू टेस्ट असते लेसन टूच्या नंतर टेस्ट असते तुम्ही छान पद्धतीने तुमच्या सोयीनुसार प्रवास करताना झोपताना उठताना कधीही मस्तपणे स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकू शकता ॲप डाउनलोड करा फ्री आहे पुढे सिलेबस वाचून घ्यायचं का नाही तुम्ही ठरवा ओके पण जरूर ॲप डाउनलोड करा कारण तिकडे फ्री क्विझेस फ्री व्हिडिओज फ्री पी डीएफ सुद्धा आहे त्यामुळे लवकर ॲप डाउनलोड करा वळूयात आता व्हिडिओकडे तू इतक्या रागात का आहेस वाय आर यू सो अँग्री वाय आर यू सो अँग्री बोलण्यासारखं काहीच नाहीये किंवा सांगण्यासारखं काहीच नाही देर इज नथिंग टू से देर इज नथिंग टू से आमचे शेजारी पुन्हा भांडतायत आर नेबर्स आर फायटिंग अगेन आर नेबर्स आर फायटिंग अगेन असं वाटतंय भाग्य माझ्यावर मेहरबान आहे आय थिंक इज स्माइलिंग ऑन मी जेव्हा आयुष्यात सगळं छान छान होतं ओके आय थिंक इज स्माइलिंग ऑन मी मला तो बोरिंग वाटतो हां आय फाईंड हिम बोरिंग आय फाईंड हिम बोरिंग तुला किती वेळ लागेल हाऊ लाँग विल इट टेक किंवा हाऊ लाँग विल यू टेक हाऊ लाँग विल यू टेक त्याचे व्हिडिओ मनोरंजक आहेत हिज व्हिडिओज आर इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग हिज व्हिडिओज आर इंटरेस्टिंग मला त्याचं वागणं विचित्र वाटतं थोडंसं आय फाईंड हिज बिहेवियर स्ट्रेंज आय फाईंड हिज बिहेवियर स्ट्रेंज असं बोलू नकोस डोंट से इट लाईक दिस डोंट से इट लाइक दिस माझा देवावर विश्वास आहे आय बिलीव्ह इन गॉड आय बिलीव्ह इन गॉड मी आज चोवीस वर्षाचा झालो आहे आय हॅव टर्न्ड ट्वेंटी आय हॅव टर्न्ड ट्वेंटी फोर टुडे मी तुला हे नाही करून देणार आय कॅन्ट अलाव यू टू डू धिस आय कॅन्ट अलाव यू टू डू धिस दुकान आज उघडलं नाहीये द शॉप इज नॉट ओपन टुडे द शॉप इज नॉट ओपन टुडे रिक्षाने जाऊया लेट्स गो बाय ऑटो लेट्स गो बाय ऑटो त्याचं वजन वाढलंय okay? ही हॅज पुट ऑन वेट ओके पुट ऑन वेट आपण म्हणतो ही फ्रेज आहे त्याचं वजन वाढलंय ही हॅज पुट ऑन वेट सगळं काही ठीक होईल एव्हरीथिंग विल गेट बेटर एव्हरीथिंग विल गेट बेटर तू काय म्हणण्याचा प्रयत्न करतोयस वॉट आर यू ट्राईंग टू से

आफ्टर ऑल हु एम आय टू यू तुला माझी काहीच किंमत नाही आहे किंवा तुला माझी अजिबातच किंमत नाही आहे असं म्हणायचं असेल तर काय म्हणणार आहात यू डोंट व्हॅल्यू मी ॲट ऑल यू डोंट व्हॅल्यू मी ॲट ऑल मी सगळ्यांचा ठेका उचलला नाही आहे ओके म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी काही मी घेतलेली नाही आहे आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरी वन आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरी वन तुझा मूड इतका खराब का आहे वाय इज युअर मूड सो बॅड वाय इज युअर मूड सो बॅड मी याचं काय करू वॉट शुड आय डू विथ इट व्हॉट शुड आय डू विथ इट म्हणण्यासाठी ते सोपं आहे पण करण्यास कठीण आहे बरं का इट इज इझी टू से बट इट इज डिफिकल्ट टू डू इट इज इझी टू से बट इट इज डिफिकल्ट टू डू जा स्वतः जाऊन बघ गो सी फॉर युअर सेल्फ गो सी फॉर युअर सेल्फ भि नकोस डोंट बी स्केअर डोंट बी

कोणाकडून पण चूक होऊ शकते वन कॅन बी मिस्टेकन वन कॅन बी मिस्टेकन एखाद्या वेळेस वन्स इन अ वाईल्ड मराठीत मध्ये आपण म्हणतो कधी कधी एखाद्या वेळेस तसं इंग्लिशमध्ये म्हणा वन्स इन अ वाईल्ड म्हणजे वर्षातून एखाद्या वेळेसच मी कॉफी पिते आय ड्रिंक कॉफी जस्ट वन्स इन अ वाईल्ड अदरवाइज रेग्युलरली आय एम अ टी लवर आय लव्ह टू ड्रिंक मिल्क टी ओके आळशी बनू नको डोंट बिकम लेझी डोंट बिकम लेझी तुझी पॅन्ट घालून ये पुट ऑन युअर पॅन्ट पुट ऑन युअर पॅन्ट तुला यातून काय मिळणार आहे व्हॉट विल यू गेन आउट ऑफ दिस व्हॉट विल यू गेन आउट ऑफ दिस तो नक्कीच काळजीत असेल ही मस्ट ऑल्सो बी व्हेरी वरीड ही मस्ट ऑल्सो बी व्हेरी वरीड मुद्द्यावर ये आणि सांग मला काय आहे ते कम टू द टेल मी व्हॉट टू डू कम टू द अँड टेल मी वॉट टू डू असं आहे का इज दॅट सो असं आहे का इज दॅट सो तू एवढी गंभीर का आहेस वाय यू सो सिरियस वाय यू सो सिरियस मला धमकी देऊ नकोस डोंट थ्रेटन मी डोंट थ्रेटन मी तू आज इतका दुःखी का दिसतोय वाय आय यू लुकिंग सो सॅड टू डे वाय आर यू लुकिंग सो सॅड टूडे आतापर्यंत तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल तर जे वाक्य होतं मी असं नाही म्हणते आहे आर यू लुकिंग सो सॅड टुडे व्हाय व्हाय आर यू लुकिंग सो सॅड टुडे मी कसं म्हटलं व्हायला बघा मी काय म्हणतीये वाय ओके जरी डब्ल्यू एच वाय असेल तरी मी म्हणतीये वाय आणि आर जरी ए आर ई स्पेलिंग आहे तरी मी काय म्हणतीये वाय आर ओके वाय आर यू लुकिंग सो सॅड टुडे तो र थोडासा सायलेंट उच्चारलाय मी सो so, अशा छोट्या छोट्या तुम्ही जर गोष्टी ऑब्झर्व केल्या ना तर तुम्ही फ्लुएंट साऊंड कराल इंग्लिश बोलताना ओके okay? आधीचं चुकीचं आहे असं म्हणत नाहीये पण जर तुम्हाला एक्स्ट्रा जरा असं सा फ्लुएंट साऊंड करायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींना ऑब्झर्व करायला लागा नुसतं व्हिडिओ बघायचा आहे म्हणून बघू नका म्हणजे उच्चार ऑब्झर्व करा कसं म्हणती आहे हावभाव टोनिंग सगळं ऑब्झर्व करा आणि थोडंसं ट्राय करा तुम्ही तसं बोलायला ठीक आहे नेक्स्ट काल सुट्टी होती का वॉज इट अ हॉलिडे एस डे वॉज इट अ हॉलिडे येस्ट ही माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे इट्स नॉट अ बिग डील फॉर मी इट्स नॉट अ बिग डील फॉर मी हे तू कसं काय करू शकतोस हाऊ कॅन यू डू धिस हाऊ कॅन यू डू धिस तू मला खूप वेळेपर्यंत वाढ बघायला लावलीस बरं का यू कॅप मी वेटिंग फॉर अ लॉंग टाईम यू कॅप मी वेटिंग फॉर अ लॉग टाईम त्यांनी मला फसवलं आहे ही हॅज फूल्ड मी ही हॅज फुल्ड मी मी तुला त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी देऊ शकत नाही आय विल नॉट अलाव यू टू गो विथ देम आय विल नॉट अलाव यू टू गो विथ देम सकाळची वेळ होती इट वॉज मॉर्निंग इट वॉज मॉर्निंग मी याचं काय करू व्हॉट शुड आय डू विथ इट ओके व्हॉट शुड आय डू विथ इट एक गोष्ट तर पक्की आहे वन थिंग इज फॉर शुअर वन थिंग इज फॉर शुअर हे काय गोष्ट आहे किंवा काय आहे हे, हे okay? okay? बर वट हे द हेल इज दिस म्हणजे हे काय आहे ओके तुम्हाला आलाय चिडून बोलताय वट द हेल इज दिस ओके म्हणू नका असं पण म्हणू पण शकतो लाईक बोलीभाषेत फ्रेंड्स बरोबर वगैरे हे म्हणू शकता वट द हेल इज दिस ऑफिसमध्ये वट द हेल वगैरे असं काही म्हणू नका ते म्हणतील कोणी शिकवलंय उगाच असं म्हणायचं नाही ऑफिसमध्ये फ्रेंड्स बरोबर इनफॉर्मल सिच्युएशन्समध्ये चालतं ठीक आहे नेक्स्ट माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे आय डोंट हॅव मच टाईम आय डोंट हॅव मच टाईम मी पण हाच विचार केला होता दॅट्स एक्झॅक्टली वॉट आय थॉट दॅट्स एक्झॅक्टली वॉट आय थॉट हे लोक काय करतायत वॉट आर दिस पीपल डूईंग वॉट आर दिस पीपल डूइंग जर बोलता बोलता कॉल कट झाला तर मी तुला पुन्हा फोन करेन हां इफ वी गेट कट ऑफ आय विल कॉल यू बॅक इफ वी गेट कट ऑफ आय विल कॉल यू बॅक माफ करा कॉल कट झाला होता सॉरी वी व कट ऑफ सॉरी वी व कट ऑफ इथे पण बघा वी व कट ऑफ मी असं नाही म्हणत आहे वी वर कट ऑफ बरोबर आहे चुकीचं असं म्हणत नाही आहे वी वर कट ऑफ बरोबर आहे पण जस्ट थोडंसं एक्स्ट्रा फ्लुएंट साऊंड करण्यासाठी वी व कट ऑफ ओके वी वर कट ऑफ त्याने फोन ठेवून दिला ही हंग अप द फोन ही हंग अप द फोन माझी बॅटरी संपली आहे माय बॅटरी इज डेड माय बॅटरी इज डेड माफ करा माझ्याकडून चुकीने फोन कट झाला सॉरी आय कट ऑफ द फोन ॲक्सिडेंटली सॉरी आय कट ऑफ द फोन ॲक्सिडेंटली तुमचा आवाज कटत आहे ओके युअर व्हॉइस इज ब्रेकिंग अप युअर वॉइस इज ब्रेकिंग अप

मां घून बस सीट क्रॉस लेग्ड ओके क्रॉस लेग्ड तू का शोध वॉट आर यू लुकिंग फॉर वॉट आर यू लुकिंग फॉर माला का प्रॉब्लम नहीं है आई हैव नो ऑब्जेक्शन आई हैव जीरो ऑब्जेक्शन मैं बोज वाटत नहीं है इट डजन सीम टू बी अर्डन इट डजन सीम टू बी अ बर्डन मेरा आई एम फिलिंग स्लीपी आई एम फिलिंग स्लीपी कोणाला घुरत तू कोणाकडे पाहतोय हु आर यरिंग ॲट हु आर यू मतलब बिलकुल डान्स करता येत नाही बरका का आय not नॉट गुड ॲट डान्सिंग आय एम नॉट गुड ॲट डान्सिंग ती तुला भेटून खुश होऊन जाईल She will be happy to see you शी विल बी हॅपी टू सी यू मला काहीतरी तुला दाखवायचंय किंवा माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी आहे असं म्हणायचं असेल तर आय हॅव गॉट समथिंग टू शो यू आय हॅव गॉट समथिंग टू शो यू तो माझा सख्खा भाऊ आहे ही इज माय रिअल ब्रदर किंवा ही इज माय सिबलिंग असं पण म्हणू शकता ही इज माय रिअल ब्रदर आमच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत वी हॅव बीन मॅरिड फॉर टू इयर्स वी हॅव बीन मॅरिड फॉर टू इयर्स तो माझा काही मित्र नाही आहे ही इज नॉट अ फ्रेंड ऑफ माईन ही इज नॉट अ फ्रेंड ऑफ माईन तो खूप दिवसांनी आला होतास यू हॅव कम आफ्टर अ लॉग टाईम यू हॅव कम आफ्टर अ लॉंग टाईम आज रात्री इथे विश्रांती घ्या टेक रेस्ट हिअर ट नाईट टेक रेस्ट हिअर ट नाईट माझी गाडीच पंक्चर झाली माय बाईक गॉट पंक्चर्ड माय बाईक गॉट पंक्चर्ड मी ट्रॅफिकमध्ये अडकले होते आय वॉज टकीन ट्रॅफिक आय वॉज टक इन ट्रॅफिक बघा मंडळी ही वाक्य किती छान सोप पी इझी सिम्पल आणि शॉर्ट पण आहेत आणि अगदी रोज लागणारी ही वाक्य आहेत आय होप तुम्ही ही वाक्य वापराल व्हिडिओ बघून फक्त सोडून देऊ नका जर खरंच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यांनी काही तुमचेकडून पैसे जात नाहीत आणि मलाही पैसे मिळत नाहीत फक्त मला मोटिवेशन मिळतं की हो बाबा सगळ्यांना आवडतोय माझा व्हिडिओ त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा ॲप डाऊनलोड करायला विसरू नका सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत स्पीक इंग्लिश विथ आय ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे जरूर डाउनलोड करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत की प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर बाय